सर आज पाहायला गेलं तर बजेट अर्थसंकल्पीय सादर झालेला आहे आणि या संदर्भात नेमकं मुंबईला काय काय मिळेल? संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाला, प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पातून मांडलेलं आहे. शेतकरी असेल, कामगार असेल, अंगणवाडीच्या महिला असतील, शिक्षक असतील आणि धार्मिक स्थळं असतील, ज्या लोकांच्या भावना आहेत त्या भावनांचा आदर करून हे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प बजेट लोकांसमोर मांडलेला आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे म्हणत आहेत की गाजरचा हलवा या बजेटमधून मिळाल. शेतकऱ्यांना चांगलं अनुदान दिलेलं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न चांगले मांडलेले आहेत, त्यामुळं गाजर ज्या जमिनीमध्ये जो शेतकरी पिकवतो त्या शेतकऱ्याला काय अडचण असते, त्याला काय त्रास असतो, हे त्याचा त्रास, त्याच्या अडचणी डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आणि म्हणूनच गाजर मार्केटमध्ये येतं आणि म्हणून गाजर हलवा खाणाऱ्यांना फक्त गाजर हलवाच लक्षात येतो. दुसरीकडे पाहिले तर मनीषा काय ते म्हणतात कॉपी पेस्ट हे संपूर्ण अर्थसंकल्पीय बजेट आहे. कसं आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेमध्ये शिक्षण समितीवरती होत्या, त्यामुळे त्यांना कॉपी करायची माहिती आहे, त्यामुळे त्यांना ज्यांना कावीळ झालेली आहे त्यांना ती कॉपीच दिसणार. परंतु साक्षात जे आत्तापर्यंत फक्त पेपरावरती होतं त्याची उत्तरं आली नव्हती हे त्यांच्या भाषेत सांगतो. जे आत्तापर्यंत अर्थसंकल्पामध्ये दाखवलं जात होतं पण शेतकऱ्यांना मिळत नव्हतं, उदाहरणार्थ प्रामाणिकपणे कर्ज भरणारा शेतकरी त्याला 50,000 रुपये अनुदान मिळत नव्हतं, ते 50,000 सन्मान सोहळा त्या ठिकाणी केला जातो आहे. आजपर्यंत 4,000 कोटी त्या ठिकाणी दिलेले आहेत. अशाच पद्धतीने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळं त्यांना असं वाटतं आहे की जे आम्ही करू शकलो नाही ते हे करतायत, म्हणून त्यांना त्याच पद्धतीने दिसणार. कॅमेरामन रोहन पवार सर, सुमेसाळ टीव्ही 9 मराठी मुंबई.